माझ्या घरच्यांना वाटायचं की मी मुलगी असल्यामुळे व्यवसाय मी असा करावा की ज्याच्यामध्ये जास्त जोखीम नसावी किंवा एका जागी राहून व्यवसाय करता यावा आणि तो कमी दगदगीचा असावा. एक महिला व्यावसायिक मधमाशी पालक होऊ शकत नाही असे बऱ्याच लोकांनी मला निक्षून सांगितलं. हे काही दिवसांचं खूळ आहे आणि हे 6 महिन्यात डोक्यातनं निघून जाणार. त्यावेळी मला लक्षात आलं की आपल्याजवळ फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी 1 वर्ष आहे आणि या 1 वर्षामध्ये आपल्याला प्रचंड मेहनतीने आणि कसोटीने समोरे जावं लागणार आहे. जे लोक पूर्वी माझ्यावर हसायचे ते सुद्धा आता माझ्याकडनं ऑर्डर घेऊन पेट्या घेतात आणि त्यात 20 ते 25 लाखाची उलाढाल होते. शी का स्पोकन इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि खूप काही इंडियाच्या टॉप एक्सपर्ट सोबत. आजच जोश स्किल्स ऍप वर आपल्या आवडत्या कोर्सची सुरुवात करा. डाउनलोड द ऍप टुडे. बालपण गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागात गेल्यामुळे शहरी विकासापासून कोसों दूर मधमाशी पालनाबद्दल यापूर्वी कधीही ना ऐकलं होतं ना कुणाला हा व्यवसाय करताना पाहिलं होतं. सततचा प्रवास, जंगलातली भटकंती, घरी लहान बाळ आणि वैयक्तिक आयुष्यात येणारे वादळ याच्यामुळे मी प्रचंड दडपणात होती. सुरुवात कुठून करायची, कशी करायची याबद्दल काहीच कल्पना नव्हती. हातात ना पैसा होता ना मानसिक स्थैर्य, पण स्वतःच्या पायावर उभं राहणं नितांत गरजेचं होतं. लहानपणापासून गडचिरोलीचं वन वैभव मी पाहत आलेली आहे, त्यामुळे या वनोपजावरच आधारित कुठला तरी व्यवसाय करायचा असं सतत वाटत राहायचं. पण एक महिला व्यावसायिक मधमाशी पालक होऊ शकत नाही असे बऱ्याच लोकांनी मला निक्षून सांगितलं. हे काही दिवसांचं खूळ आहे आणि हे 6 महिन्यात डोक्यातनं निघून जाणार. पण माझ्या मनाचा निर्णय झालेला होता. एक जिद्द होती मनात की आपल्याला आता काहीतरी करून दाखवायचंच आहे. लोकांनी ज्याही समजुती बाळगल्या होत्या माझ्याबद्दल त्या मला चुकीचे ठरवायच्या होत्या. आधी एक व्यावसायिक महिला मधमाशी पालक आणि त्यानंतर एक यशस्वी उद्योजिका होऊन दाखवायचंच होतं. मी हे मनोमनी ठरवलं आणि आपली वाटचाल सुरू केली. या वाटचालीत असंख्य संकटे आले पण त्यांना मात देत मी पुढे चालत राहिले. या माझ्या प्रयत्नांना यश येऊन आज माझा उद्योग प्रकाशाच्या झोतात आहे, प्रसिद्धीच्याच होतात आहे आणि त्यात 20 ते 25 लाखाची उलाढाल होते. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता अद्भुने कारव आहे. माझं बालपण आणि 12वीपर्यंतचं शिक्षण हे गडचिरोली जिल्ह्यातच झालंय. गडचिरोली जिल्हा हा मुळातच नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये शहरी विकासाचा अभावच आहे. माझ्या वडिलांचा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय होता आणि आई शिक्षिका होती. घरी उद्योगाची पार्श्वभूमी असल्यामुळे आपणही उद्योगच करायला पाहिजे असं नेहमी वाटत राहायचं. गडचिरोलीमध्ये 12वीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी मला नागपूरला जावं लागले. नागपूरला मी माझं ग्रॅज्युएशन फार्मसीमधनं केलं आणि पुढील शिक्षणासाठी MBA करण्यासाठी मी पुण्याला गेले. MBA झाल्यावर मी तिथे काही वर्ष जॉब केला. काही वर्ष नोकरी केल्यावर मग मात्र मला स्वतःचा उद्योग करायला पाहिजे असं सतत सातत्याने वाटू लागलं आणि मग मी परत गडचिरोलीला वापस आले. घरी परतल्यावर वडिलांसोबत चर्चा करताना कुठला व्यवसाय करायला पाहिजे ह्याची चर्चा होत राहायची आणि त्याच्यातूनच मधव्यवसाय हा पर्याय मी निवडला. गडचिरोली जिल्हा हा घनदाट जंगलाचा परिसर किंवा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. इथे मोठ्या प्रमाणामध्ये मधसंकलन केल्या जातं, तरी सुद्धा त्या मधाला कुठेच गडचिरोलीचं मध असं म्हणून ओळख नव्हती. त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होते. त्यामुळे मधसंकलन करून पुढे ते नुसतं विक्री न करता आपण स्वतः त्याची ब्रँडिंग करून त्याचा व्यवसाय करायला पाहिजे असं मला वाटायचं. या अनुषंगाने या व्यवसायाच्या आणखी खोलात गेल्यावर मला लक्षात आलं की गडचिरोलीतले आदिवासी बांधव जे मधसंकलन करतात हे पारंपरिक आणि हिंसक पद्धतीनेच मध गोळा करतात. हे मध गोळा करताना मधमाशांचे पोळे जाळणं, वसाहती नष्ट करणं हे सर्रास होत होतं. मध गोळा करताना हजारो लाखो मधमाशांच्या कॉलनीज नष्ट व्हायच्या आणि त्या कंपॅरिझनमध्ये मधमाशांच्या संवर्धनासाठी कुणीही प्रयत्न करत
नव्हता. त्यामुळे नुसतं मध संकलन हा व्यवसायाचा पाया न बनवता आपण मधमाशी पालन करावे आणि मधमाशी पालनाकडे माझं मन मी वळवलं. मधमाशी पालन हा अत्यंत जोखीमेचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. मधमाशांच्या वसाहती या जंगलात किंवा मानवी हस्तक्षेप ज्या भागात कमी असेल त्या भागात ह्या वसाहती ठेवल्या जातात. वसाहती ठेवल्यानंतर फुलांच्या हंगामानुसार ह्या विविध जागांवर किंवा राज्यांमध्ये ह्या स्थलांतरित केल्या जातात. स्थलांतरित करताना ह्या वसाहती रात्री ट्रकद्वारे दुसऱ्या जागोजागी ह्या स्थलांतरित केल्या जातात. मधमाशांचा डंख असं किंवा घरापासून दूर एक एकाकी जीवन जगणं हे मधमाशी पालकांच्या वाट्याला येतं. असं हे जीवन महिलांसाठी अत्यंत सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आणि जोखीमेचे होते. खूप चॅलेंजिंगही वाटायचं, पण तरीही माझ्या मनात ह्या व्यवसायाबद्दल एक ओढ निर्माण झाली होती. महाराष्ट्रामध्ये मधमाशी पालक बांधव हे बोटावर मोजले इतके होते आणि महिला व्यावसायिक मधमाशी पालन तर कुणीच नव्हतं करत. घरी या संदर्भात बोलणं आवश्यक होतं, त्यामुळे मी माझ्या कुटुंबाशी चर्चा केली. माझ्या घरच्यांना वाटायचं की मी मुलगी असल्यामुळे व्यवसाय मी असा करावा की ज्याच्यामध्ये जास्त जोखीम नसावी किंवा एका जागी राहून व्यवसाय करता यावा आणि तो कमी दगदगीचा असावा. पण हे क्षेत्र तर अगदी त्याच्या उलट होतं. तरीही मी माझ्या घरच्यांना खूप कन्व्हिन्स केलं आणि कालांतराने माझे वडील हा उद्योग करण्या म्हणजे मला परवानगी त्यांनी दिली आणि त्यांनी त्याचवेळी मला सांगितलं की ह्या उद्योगासाठी लागणारं भांडवल मी तुला देतो आणि तुला एक वर्षही देतो. या एका वर्षात तुला सिद्ध करावं लागेल की हा व्यवसाय तू करू शकते आणि जर तुला हे जमलं नाही तर एका वर्षानंतर तुला दुसरा कुठलाही व्यवसाय पर्याय म्हणून स्वीकारावा लागेल. त्यावेळी मला लक्षात आलं की आपल्याजवळ फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक वर्ष आहे आणि या एका वर्षामध्ये आपल्याला प्रचंड मेहनतीने आणि कसोटीने समोरे जावं लागणार आहे. म्हणून मग मी विविध जे यशस्वी मधमाशी पालक होते यांना भेटायला जायचे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये मी फिरले आणि त्यांच्याकडनं त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी जायचे. पण एक महिला म्हणून मला बऱ्याचशा लोकांनी दुर्लक्षित केलं. इतकं शिक्षण झाल्यावर हातात नोकरी असताना मला मधमाशी पालन करायचे होते हेच कोणाच्या पचनी पडायचं नाही. मधमाशी पालन हा काही खेळ नाही आहे. प्रसंगी घरापासून दूर राहावं लागतं आणि कधी कधी तर जीवही जोखमीत घालावा लागतो. त्यामुळे मधमाशी पालनाला व्यवसाय म्हणून निवडल्याबद्दल लोक अक्षरशः मला वेड्यात काढायचे, पण तरीही त्या लोकांकडे लक्ष न देता मी माझी वाटचाल सुरू ठेवण्याचं ठरवलं. पण कधी कधी असं व्हायचं की मला लोकांच्या बोलण्यामुळे वाईट वाटायचं आणि मग असं मनात विचार यायचे की आपण खरंच चुकीचा मार्ग तर नाही निवडला, आपण परत विचार करायला हवा का. पण काही असो काही दिवस आणखी प्रयत्न करायचे आणि आपली वाटचाल चालू ठेवायची असं मी ठरवलं. यानंतर माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली की ज्यामुळे मला एक खूप मोठा धडा मिळाला. एका संस्थेकडून मी 50 मधमाशांच्या पेट्या घेण्याचं ठरवलं आणि त्या संस्थेला त्या अनुषंगाने 2.5 लाख रुपये दिले. त्या संस्थेच्या लोकांनी माझ्याकडनं पैसे घेऊन घेतले आणि मग ह्या ना त्या कारणाने मधपेट्या देण्याचे ते टाळतच गेले. असं करत करत त्यांची वाट पाहत पाहत फुलांच्या हंगाम निघून जात होते. माझी बेचणी वाढत चालली होती, पण तरी पण त्यांचे पाहणे काही संपत नव्हते. कालांतराने मला लक्षात आलं की आपली कुठेतरी फसवणूक होते आहे आणि जर आता या जागी जर आपली फसवणूक झाली तर आपले पूर्ण रस्ते बंद होणार आणि आपल्याला मग दुसरा व्यवसाय करावा लागणार ही भीती माझ्या मनामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली होती. या कालावधीत 6 महिने निघून गेले, पण 6 महिन्यांमध्ये हे सगळं घडत असताना मी विविध मधमाशी पालकांच्या संपर्कात आलेली होती. विविध राज्यांमधले मधमाशी पालक सक्सेसफुल झालेले जे मधमाशी पालक आहेत त्यांच्याशी माझी ओळख वाढली होती आणि मी असं एक काम करण्याच्या प्रयत्नात आहे याची सुद्धा त्यांना कल्पना होती. त्याच दरम्यान दिल्लीला एक आंदोलन होतं आणि त्याच्यासाठी हजारोच्या संख्येने मधमाशी पालक बांधव दिल्लीला आले होते. त्या आंदोलनामध्ये त्या संस्थेचे पण काही लोक आले होते आणि तेवढ्या मोठ्या जमावापुढे मी त्यांनी माझ्यासोबत माझ्याकडून पैसे घेऊन पेट्या टाळण्याचं त्यांचं काम सुरू होतं ते उघड करावं असं मला काही
बदमाशी पालकबांधवांनी सजेस्ट केलं. आणि तेवढ्या मोठ्या जमावापुढे मी जेव्हा ही गोष्ट उघड केली तर त्या लोकांना आपली चूक मान्यच करावी लागली. त्यांनी मला माझ्या जेही पैसे मी त्यांना दिलेले होते ती माझी मूळ रक्कम परत करत 5-6 महिन्यामध्ये त्याचं जे व्याज झालं होतं तीही रक्कम परत केली. या सगळ्यांमध्ये हा माझा छोटा पण लक्षात राहणारा विजय होता. त्यानंतर मग मात्र मी हा धडा घेतला की डोळ्यात पट्टी बांधून कोणावरही विश्वास टाकायचा नाही आणि पूर्ण शहानिशा केल्याशिवाय लोकांना पैसे द्यायचे नाही. त्यानंतर परत मग मी माझ्या वाटचालीला सुरुवात केली. गडचिरोलीमध्ये 50 पेट्या परत विकत घेऊन मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं. गडचिरोलीमध्ये पेट्या जेव्हा मी लावल्या तेव्हा मग मला असंख्य अडचणींना सामोरे जावं लागलं. कारण याआधी गडचिरोलीमध्ये मध पेट्या ठेवून कधी मधसंकलन केलं गेलेलं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये मधमाशी पालन हे विशेष प्रचलित नसल्यामुळे या व्यवसायासाठी लागणारं साहित्य, औषधं, उपकरणं, मधमाशांच्या वसाहती सांभाळताना लागणारं ड्रेस हे सगळं साहित्य बाहेरच्या राज्यातून आणावं लागायचं. आणि सगळ्यात मुख्य समस्या होती मजुरांची. मधमाशी पालनाची भीती वाटत असल्यामुळे मला स्थानिक कुठलेही मजूर मिळत नव्हते. अनेकदा प्रयत्न करून सुद्धा मला मजूर मिळत नव्हते. आणि मग मला शेवटी ह्या समस्येवर तोडगा असा काढला मी की मला बाहेर राज्यातून मजुरांना आणावं लागलं. अशा अडचणींना हळूहळू तोंड देत मी माझी वाटचाल चालू ठेवली आणि बघता बघता माझ्या प्रयत्नांना यश मिळालं. पहिल्याच हंगामामध्ये मी 350 किलो मधाचं उत्पन्न घेतलं होतं आणि माझ्या कुटुंबालाही मग या प्रसंगानंतर खात्री झाली की आता भलेही असंख्य अडचणी येत असतील तरीही हा व्यवसाय करू शकते. जसं लोकांना माहिती झालं की एक महिला पेट्या ठेवून मधमाशी पालन करते आहे तर त्यानंतर भरपूर लोकांनी माझ्या ऍपिअरीला भेट देणं सुरू केलं. अनेक अधिकारी आले. त्यानंतर कृषी प्रदर्शनीमध्ये मी माझा मध विक्रीसाठी ठेवू लागले. हे करत असताना मधाचा व्यवसाय करताना आवश्यक असणारे सगळे परवाने बाकी गोष्टींची पूर्तता मी करणं सुरू केलं. आणि कस्तुरी हनी या ब्रँड अंतर्गत विविध फुलारापासून मिळणारा मध जसं की जांभूळ मध, ओवा मध, सूर्यफुलाचा मध, शीसम मध असे विविध मधाचे प्रकार मी सामान्य जनतेला विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ लागले. फक्त मधावर मर्यादित न राहता मधमाशी पालनापासून मिळणारे इतर बाय प्रॉडक्ट जे आहेत जसं की बी पोलन, बीज वॅक्स ह्याची सुद्धा आणि साहित्य आणि उपकरण ह्याची मी विक्री सुरू केली. हे जेव्हा लोकांना हळूहळू ह्या व्यवसायाबद्दल माहिती मिळायला लागली त्यानंतर अनेक जागी माझा सत्कार झाला, बक्षिसं मिळाली, स्थानिक वृत्तपत्रांनी याची दखल घेतली, टी व्हीवर इंटरव्ह्यूज झाले आणि हळूहळू मी प्रसिद्धीच्या झोतात यायला लागली. यावेळी मी हे सांगू इच्छिते की तुमच्या वाटेत कितीही संकट आले तरी स्वतःवरचा विश्वास कायम ठेवून जर आपण प्रचंड मेहनत केली तर कुठलाही व्यवसाय हा महिला आणि पुरुष यांच्यामध्ये विभागला जाऊ शकत नाही. जेव्हा मधमाशी मध देताना महिलेला देते की पुरुषाला हा फरक ती करत नाही, ती डंख देताना महिलेला करते की पुरुषाला हा जेव्हा ती फरक करत नाही. त्यामुळे आपण व्यवसाय जेव्हा चूज करतो तेव्हा हा मुलींसाठी सेफ आहे आणि पुरुषांसाठी सेफ आहे अशी विभागणी न करता आपल्याला कुठनं सपोर्ट मिळू शकतो, आपण कुठला रस्ता स्वतःसाठी उत्तम बनवू शकतो तो रस्ता तयार करायचा आणि त्याच्यावर वाटचाल करत राहायची. हेच मी या सगळ्या माझ्या जी माझी जर्नी आहे ह्याच्यातून शिकले. हे काम करता करताच मी खादीग्राम उद्योग आयोग यांचे मास्टर ट्रेनर झाले. मास्टर ट्रेनर झाल्यानंतर मी विविध शेतकरी, बेरोजगार युवक, महिला यांना आपले प्रशिक्षण देऊ लागले. प्रशिक्षण देताना मधमाशी या दैवी कीटकाचे आपल्या मानवांवर किती उपकार आहेत, त्यांचा आपल्या अन्नसाखळीत किती महत्त्वाचा रोल आहे किंवा सहभाग आहे हे मी लोकांना सांगू लागले. मधाचं उत्पन्न घेण्यावर लक्ष केंद्रित न करता मधमाशी संवर्धनाकडे लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे मधमाशी संवर्धनाच्या अनुषंगाने आम्ही आदिवासी लोक बांधवांना सुद्धा ट्रेनिंग दिलं की जेव्हा आग्या मोहळ्यातून मध काढलं जातं तेव्हा त्या वसाहती नष्ट न करता शास्त्रशुद्ध पद्धतीने 3-4 मध कसा काढायचा, जास्तीत जास्त मध कसा काढायचा तेही मध
व्यक्तींना धोका न पोहोचवता. ह्या सगळ्या गोष्टी शिकवता शिकवता मला लक्षात आलं की मी आता माझा फोकस आणखी समोर वाढवला पाहिजे. आणि असं करतानाच माझ्या आयुष्यात पण अडचणी आल्या. ट्रेनिंग घेताना काही लोकांच्या बाधित लोकांच्या संपर्कात आल्यामुळे मला फुफ्फुसाचा आजार झाला आणि तो आजार एवढा तीव्रतेचा होता की मला आयसीयूमध्ये आठवड्यासाठी ऍडमिट राहावं लागलं. आणि त्यानंतर मला सक्त आरामाची ताकीद देऊन 8 महिने मी माझ्या व्यवसायापासून दूर होते. हे सगळं करताना मला हे म्हणजे ह्या गोष्टीचं उदाहरण ह्याच्यासाठीच द्यायचं आहे की आयुष्यात सगळ्या प्रकारचे संकट येतील, तशा वेळी तुमचं कुटुंब आणि तुम्ही त्या संकटांना कसे सामोरे जाता, त्यांची मदत कशी घेता हे ठरवून तुम्हाला पुढे निघायचं आहे. या आजारपणातून निघाल्यावर मी परत माझा व्यवसाय जॉईन केला आणि 15 दिवसातच परत कोरोनामुळे माझं सगळे काम बंद झाले. आणि मग मला परत निराशेने ग्रासलं की सातत्याने 8-9 वर्ष आपण व्यवसाय बंद केला, त्याच्यामुळे आपल्याला पुढचे काहीही रस्ते आता दिसत नव्हते, पुढे कशी परिस्थिती निर्माण होणार हे पण कळत नव्हतं. पण म्हणतात ना, जेव्हा आपल्याला प्रयत्न करायचे असतात किंवा मार्ग शोधायचा असतो तर संपूर्ण सृष्टी आपल्याला मदत करते. कोरोनामुळे खादीग्राम उद्योग आयोग ह्यांचं हाती आणि मधमाशांच्या पेट्या साहित्य ह्याचं नवीन टेंडर ओपन करण्यात आला. ह्या नवीन टेंडर मी भरला आणि मला 11 जिल्ह्यांचं खादीग्राम उद्योग आयोगचं काम मिळालं. हे काम माझ्या करिअरसाठी एक टर्निंग पॉईंट ठरलेलं आहे. आजपर्यंत आम्ही विविध जागी मधमाशांच्या वसाहती पेट्या ह्यांचा सप्लाय दिला. जे लोक पूर्वी माझ्यावर हसायचे ते सुद्धा आता माझ्याकडनं ऑर्डर देऊन पेट्या घेतात. त्यामुळे हे सांगायचं आहे मला की जर जिद्द मनात ठेवली तर आपण कुठल्याही प्रसंगातून पुढे जाऊ शकतो. मी कस्तुरी हनी हे ब्रँडचं जेव्हा काम सुरू केलं, मी ज्याही नवीन ठिकाणी जायचे तिथे माझ्याकडील मधाचे फ्री सॅम्पल्स घेऊन जायचे. त्यामुळे हळूहळू लोकांना माझ्याकडील मधाची गुणवत्ता आणि चव कळत गेली आणि मग त्यानंतर मात्र माझ्या ग्राहकांमध्ये वाढच होत गेली. आज माझ्या मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने तसेच कुटुंबाच्या साथीने मला जसा ब्रँड बनवायचा होता तसा मी ब्रँड बनवला. मी स्वतःला किंवा माझ्या ब्रँडला कधीही कमी लेखलं नाही आहे. लोकांच्या टिप्पणीकडे लक्ष न देता स्वतःचा मार्ग मी चालत राहिले. आज जो स्टॉकच्या माध्यमातून मी बिझनेसचा हा एकच मूलमंत्र देऊ इच्छिते की जो ही व्यवसाय तुम्ही करत असाल त्याला संपूर्ण गांभीर्याने घ्या, त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्या आणि त्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन नवीन ज्याही परवाने किंवा काळाची गरज ओळखून ज्याही सुविधा तुम्हाला करायच्या आहेत त्या करा आणि एक ब्रँड म्हणून स्वतःला समजा. तुम्ही जेव्हा सगळ्या तयारीनिशी जेव्हा मार्केटमध्ये उतरता आणि प्रयत्नांवर फोकस करता तेव्हा यश मिळवणं हे कधीच कठीण राहत नाही. आज ना उद्या तुम्हाला ते नक्कीच मिळेल. प्रयत्न करत राहा, शिकत राहा आणि नवीन शिकण्याची कधीही लाज बाळगू नका. धन्यवाद. रिअल भारताच्या रिअल यशोगाथांनंतर जोश टॉस घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक नवीन अनुभव शिकण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी. जोश स्किल्स, ज्यावर डिटेल्ड आणि इंटरॅक्टिव्ह पद्धतीने कोर्सेसच्या माध्यमाने इंग्लिशमध्ये फ्लुएंट कसे व्हायचे, कम्प्युटर स्किल्स अशा कोणत्या गरजेच्या आहेत ज्या तुमच्या डेस्क जॉबमध्ये तुम्हाला बेटर करू शकतात, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नक्की काय आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, अशा अनेक टॉपिक्स बद्दल तुम्ही शिकू शकता. आणि हे सगळं उपलब्ध आहे आपल्या माय बोली मराठीत. जोश स्किल्स वर देशातील नामांकित तज्ञ PDFs, व्हिडिओ लेसन्स, असाइनमेंट आणि टेस्ट द्वारा 120,000 जास्त स्टुडंट्सना शिकवत आहेत आणि हे स्टुडंट्स त्याचा लाभ घेत आहेत आपल्या गोलसाठी, आपल्या नेक्स्ट नोकरीसाठी, आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तुम्हाला सुद्धा जर आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी बनून दाखवायचं आहे, तर नक्की ह्या स्किल्सचा उपयोग करून तुम्ही तुमचे गोल्स कॉन्कर करू शकता. तर आजच डाउनलोड करा जोश स्किल्स ऍप. आपण भेटूया आपल्या पहिल्या कोर्समध्ये.